सर्वांना नमस्कार, मी भक्ती। माझ्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला मी कॉलेजला जाताना जे प्रोडक्ट यूज करते, जो मी छोटासा मेकअप करून जाते, तो मी आपल्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करणार आहे। खास करून हा व्हिडिओ कॉलेज गोळी मुलींसाठी आहे। तो खूप हेवी मेकअपही वाटत नाही, काहीतरी खूप क्रीम लावल्यासारखं खूप काही वाटत नाही, खूप पण त्वचेवरती एक ग्लो येतो। जे मी प्रोडक्ट यूज करणार आहे त्यांची थोडक्यात माहिती देणार आहे। तर आवडलं तर लाईक करा, नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपल्याला एक फेस सिरम आहे, जे की मी गेल्या काही दिवसांपासून यूज करते, जे की ऑइल कंट्रोल आहे। ते आहे गुड वाईब्सचे टी ट्री ऑइल अँड पपाया फेस सिरम। यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे एक्सेस ऑइल येते ते कंट्रोल होते व आपण जो काही मेकअप करतो तो लॉंग लास्टिंग राहतो व जास्त काळ टिकतो। त्यानंतर हे एक लाईटवेट जेल आहे, जे आपल्या डार्क सर्कल्ससाठी आहे। ते मी डेली यूज करते, माझे डार्क सर्कल्स थोडे थिक आहे त्यामुळे। हे आहे अरोमा मॅजिककडून, अरोमा मॅजिकचे अंडर आय जेल, जे की आपण डेली यूज करू शकतो व ते कोणते केमिकल फ्री आहे त्यामुळे आपल्या आईजसाठी सेफ आहे। यामध्ये कुकुंबर आणि ॲलोवेरा यूज केलेला आहे, ज्यापासून हे बनलेले आहे, त्यामुळे आपले डार्क सर्कल्सवरती हे खूप छान इफेक्ट दाखवतं। त्यानंतर मी निव्हियाचे मॉइश्चरायझर यूज करते। मॉइश्चरायझर हे खूप इम्पॉर्टंट आहे मेकअपचा एक पार्ट म्हणून। मॉइश्चरायझर अप्लाय करायलाच पाहिजे मेकअपच्या आधी, त्यामुळे आपली चेहरा हायड्रेट दिसतो व आपला चेहरा असा सुखा सुखा वाटत नाही, हायड्रेट दिसतो, मॉइश्चराइज दिसतो व मेकअपही त्याने छान सेट होते। चांगल्या मॉइश्चरायझरमध्ये निव्हियाची सॉफ्ट क्रीम ही नक्की तुम्ही ट्राय करून बघा, चांगले मॉइश्चरायझर जर तुम्ही शोधत असाल तर। त्यानंतर मी यूज करते गार्नियर ब्राईट कंप्लीट व्हिटॅमिन सी सिरम क्रीम। ह्या क्रीममुळे खूप इन्स्टंट असा ब्राईटनेस येतो चेहऱ्यावरती व यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे तुम्हाला माहीत असेल की व्हिटॅमिन सी हे आपल्या स्किनसाठी खूप छान असते, आपल्या चेहऱ्यावरती ब्राईटनेस येण्यासाठी व आपली स्किन ग्लोईंग बनवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते। बघू शकता की ह्या क्रीममुळे एक बेबी क्रीम आणि एक सीसी क्रीमसारखाच एक ब्राईटनेस आला आहे चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर। तर एवढं आहे की आपल्याला थोडेसे जास्त चांगलं स्प्रेड करावं लागतं ह्या क्रीमला। त्यानंतर मी कॉम्पॅक्ट म्हणून लॅक्मेची रोज पावडर यूज करते। हे माझे खूप फेवरेट आहे, हे डेलीही यूज केले तरी चालते। ज्यांना पावडर नको असेल किंवा त्यांना कोणते पावडर आवडत नाही, त्यांनी रोज पावडर डेली यूज केले तरी चालेल। मला हे ब्रशने जास्त यूज करायला आवडते, कारण एक ब्रश खूप सॉफ्ट सॉफ्ट वाटतो चेहऱ्यावरती फिरवायला, त्यामुळे आपल्याला पफ मिळतो कॉम्पॅक्ट अप्लाय करण्यासाठी। मला ब्रशने अप्लाय करायला जास्त आवडते। गळ्यालाही अप्लाय करते। कोणतेही मेकअप करताना आपण चेहऱ्यासोबत गळ्याचाही मेकअप करायला हवा। आता मी एलेटिनची जी काजळ आहे ते लावते। काजळ तर प्रत्येक मुलीला आवडते। आता मी ब्ल्यू हेवनची आयलाइनर यूज करते। मी रेग्युलर शेपमध्येच आयलाइनर अप्लाय करते, एक सिंगल लाईन, त्यापेक्षा जास्त काही नाही, कारण कॉलेज गोईंग मेकअप आहे सो। त्यानंतर मस्कारासाठी मी ब्रश घेतला आहे व तो आयलाइनरमध्येच डिप करून मस्कारा यूज करते।
जर तुमच्याकडे मस्कारा नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. ही ट्रिक मी माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्येही दाखवलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी लॅकमेचे लिप लव लिप बाम यूज करते. हे पिंक शेडमध्ये आहे पण मला रेडिश शेडमध्ये पाहिजे होता पण मला तो भेटला नाही, त्यामुळे मी पिंक यूज करते. पण मी यावर याचा शेड बदलणार आहे, एक त्यावरती दुसरी लिपस्टिक यूज करून. तर मी त्यावरती एलेटेनची लिपस्टिक आहे मॅट पॉप्स 75 रुपयेची, जी की लाँग लास्टिंग नाही आहे, त्यामुळे मी ती लिपबामवरती यूज करते जेणेकरून ती जास्त दिवस जास्त काळ माझ्या लिप्सवरती राहील. तर हा आहे फायनल लुक. तुम्हाला हा लुक कसा वाटला व हा मेकअप कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.